खालापूरजवळ इरसाळगडावर या ठिकाणी स्वतः प्रत्यक्ष जाऊन आलो। अतिशय चढ़ाचा रस्ता, अवघड रस्ता, पाऊस धोधो, पायवाट सुद्धा नाही अशा रस्त्याने मी या ठिकाणी जाऊन आलो। NDRF चे 100 जवान तिथे कामाला होते या सगळ्या मदतीच्या, परंतु या 100 जवानाच्या हाताबाहेरची स्थिती तिथे आहे। कारण ज्या पद्धतीने दरड कोसळलेली आहे होत्याचं नव्हतं, एका क्षणात झालेलं आहे। कुटुंबाचे कुटुंब संपलेले आहेत। कॅज्युअल्टीचे आकडे जरी 4, 6, 8, 12 इतके आले तरी या गावात 47-48 घरं आहेत, आणि त्यामुळं प्रत्येक घरात राहणारे लोक आहेत। काही लोक निश्चित खाली आलेले होते, काही लोक तिथून निघून आले, परंतु मोठ्या प्रमाणावर कॅज्युअल्टी असण्याची दाट शक्यता आहे। पण जसजसं मातीचा ढिगारा एका घरावर 15-15, 20-20 फुटाचा ढिगारा तिथे आहे आणि हा काढत गेलं तर वरचा पुन्हा ढिगारा खाली येतो आहे, अशी सुद्धा एक स्थिती आहे। आणि म्हणून आता मोठ्या संख्येनं मदत कार्य चालू जरी असलं तरी या सगळ्या गोष्टी सापडवणं, एखाद्याचा मला तर वाटतं सगळ्यांचे जीव वाचले पाहिजे ही परमेश्वराला प्रार्थना आहे। परंतु अतिशय भयावह दुर्दैवी घटना ही घडलेली आहे। या गावातील लोकांनी कित्येक वेळेस पुनर्वसनाची मागणी केलेली आहे, सरकारपर्यंत पोहोचली नसेल पण तिथलं तहसीलदार कलेक्टरपर्यंत ही निश्चित पोहोचली असेल, परंतु यांचं पुनर्वसन काही होऊ शकलं नाही। कारण अशाच ठिकाणावर होते की अशी घटना कधी होऊ शकते, अशाच ठिकाणावर हे लोक राहत होते। अशाच प्रकारचं त्या भागात आणखी 4-5 खेड्यांची स्थिती आहे। निश्चित सभागृहात याच्यावर ज्यावेळेस चर्चा होईल तेव्हा सरकारचं याच्यावर एक दूरगामी धोरण असण्याची आवश्यकता आहे। अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये, इकडे कोकणामध्ये, त्याच्या पद्धतीनं या सगळ्या भागामध्ये खालापूर खोपोलीपासून तर पार पुढे पुण्यापर्यंत, कारण पुण्यालासुद्धा मागच्या काळात एक माळीण गाव जे आहे जुन्नर तालुक्याच्या पलीकडे, तिथेसुद्धा अशी घटना घडली होती। मागच्या वर्षी कोकणातही अशी घटना घडली, परंतु त्याचंसुद्धा आता पुनर्वसन कशा पद्धतीनं झालं, कोणाचं लक्ष आहे, हा एक प्रश्न आहे। परंतु या सगळ्या जाऊन आलो मी त्याचा एक सांगण्याचा मुद्दा की याच्यामध्ये भले हे मानवनिर्मित नसेल पण पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे। प्रशासन ज्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसाला पुनर्वसनाची गरज आहे त्याच्यात लक्ष देण्याची आवश्यकता आहे, एक दूरगामी धोरण ठेवण्याची आवश्यकता आहे। परंतु आता जे मदत कार्य चालू आहे हे अतिशय चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे। कारण तिथं हेलिकॉप्टर जाऊ शकत नाही, तिथं एखादं JCP जाऊ शकत नाही, तिथं पोकलँड जाऊ शकत नाही, तर हे मातीचा ढिगार हलवायचा कसा? पाऊस धोधो पडत असताना माणूस, एखादा माणूस किती जरी असला सक्षम तरी किती माती ढिगारा हलवणार हा एक प्रश्न आहे। परमेश्वर गुरु लवकरात लवकर हे मदत कार्य पूर्ण हो अशा प्रकारची मी प्रार्थना केलेली आहे। सर, पण सरकारच्या धोकादायक यादीमध्ये या गावाचा समावेश नव्हता किंवा धोका निर्माण होण्याची सुद्धा परिस्थिती नव्हती अशा प्रकारचं निवेदन जाहीर करण्यात आलं असेल? सरकारचं सर्वेक्षण कशा पद्धतीनं होतं, परंतु त्या गावचे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच या सगळ्यांची भेट माझी झालेली आहे। त्यांनी मला प्रत्यक्ष सांगितलेलं आहे की आम्ही वारंवार पुनर्वसनाची मागणी केलेली आहे, सरकारच्या यादीत असेल नाही तर नसेल। मग सरकारला हा प्रश्न राहील की जे तुमच्या यादीत आहे त्याचं काय केलं, हा पण प्रश्न सरकारला माझा आहे। मागच्या वर्षी जे तळलेले कोण गाव आहे रायगड जिल्ह्यामध्येच आहे, त्याचीसुद्धा स्थिती काय आहे त्याचासुद्धा आढावा घेण्याची आवश्यकता आहे। या गावातसुद्धा दुर्दैवी घटना घडली होती, त्या 150 जण मृत्युमुखी पडले होते, वाटतं त्याचासुद्धा आढावा घ्यावा लागेल। परंतु सरकार जर म्हणत असेल आमच्या यादीत हे नाव नव्हतं, पण जे यादीत नाव आहेत त्याचं सरकारने काय केलं हा प्रश्नसुद्धा सरकारला आपल्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष सभागृहात मी निश्चित विचारेल। सर, मणिपूरची जी घटना आहे कसं बघताय? खरं तर मणिपूरमध्ये जे चालू आहे आपल्या भारताला हिंदुस्थानला हे शोभणारं नाही। जाती धर्मात भांडणं, परंतु देशाचे पंतप्रधान त्याच्याकडे लक्ष देत नाही, त्याच्यावर चकार शब्द बोलत नाही,
आणि म्हणून मणिपूरमध्ये जे मुख्यमंत्री मागे त्यांनी नाटक केलं, राजीनामा लिहिला, फाडला, हे नाटक होतं असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून या घटना जर 50 दिवसांनी 60 दिवसांनी 2 महिन्यांनी बाहेर येत असेल याला मणिपूरचं सरकार जबाबदार आहे. या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे. मागच्या वेळेस त्यांनी नाटक केलं राजीनामा देण्याचा, राजीनामा फाडला म्हणतं असं फाडलेलं आणि दिलेलं कुठं बाहेर येत असतं का? याचाच अर्थ तुम्हाला द्यायचा नाही. हे नाटक मणिपूरमध्ये करतं आणि हे नाटक या हिंदुस्थानचं सरकार केंद्रातलं हे सहन करतं असं माझं स्पष्ट मत आहे. मान्य संजय राऊत साहेबांना त्याच्यात त्यांनी अटक केलं होतं, काय झालं कोर्टाचं काय त्याच्यात पूर्णपणे कोर्टाने काय पद्धतीनं याच्यात मत व्यक्त केलं आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक ईडीचा वापर, आता ईडीची तक्रार करणाऱ्या किरीट सोमवार कारवाई करा म्हणून भारतीय जनता पार्टीला, त्याचे एवढे व्हिडिओ बाहेर आले, काय काय केलेलं त्यांनी, त्याच्यावर भारतीय जनता पार्टी या किरीट सोमय्याला सहन करते का? अशा पद्धतीनं माता बहिणीचा अवमान करणाऱ्या, छळ करणाऱ्या अजून तर येणार आहे बऱ्याच गोष्टी बाहेर. मग या किरीट सोमय्यावर भारतीय जनता पार्टी तोंड का उघडत नाही? अजून भारतीय जनता पार्टीनं तोंड उघडलं पाहिजे ना. सुजित पाटकरांना अटक झाली, संजय राऊत तुम्ही मुख्य आरोपी म्हणत होते, त्यांना अटक झाली, त्यांना सुटलंय, तर सुजित पाटकरांना काय होणार? मला वाटतं ही बदल्याची भावना ही भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्याचं केंद्राचं घेतं आहे. मला वाटतं याचे परिणाम भारतीय जनता पार्टीला भोगावे लागतात. किरीट सोमय्यासारखी प्रवृत्ती जी ईडीच्या दारात बसलेली असते, ईडी त्याच्या निशाणावर नाचते. या किरीट सोमय्याचे जे व्हिडिओ आले, कुठले आहेत, मुंबईचे आहे, दिल्लीचे आहे, बोलायला लावू नका, काढायला बाहेर लावू नका. भारतीय जनता पार्टीनं किरीट सोमय्यावर कारवाई केली पाहिजे. जो किरीट सोमय्या समाजाच्याच बाबतीत अविश्वासार्ह आहे, त्याच्या या तक्रारीत कोणता अर्थ राहणार आहे असा माझा प्रश्न. काय झालं? सुजित पाटकर को जो अरेस्ट किया है, संजय राऊत साहब का नाम उसमें लिया जा रहा है. संजय राउत साहब को भी अरेस्ट किया था, 100 दिन वो जेल में रहे, क्या हुआ, कोर्ट ने क्या कहा, उसका ऑब्जर्वेशन करना चाहिए. ये भारतीय जनता पार्टी की सरकार इस प्रकार ईडी जैसी यंत्रणा, सीबीआई जैसी यंत्रणा, इनकम टैक्स जैसी यंत्रणा, इनकी घर की नौकर ऐसा यूज कर रहे हैं. ऐसा इस प्रकार भारतीय जनता पार्टी ये यंत्रणा को यूटिलाइज कर रही है. और भारतीय जनता पार्टी के नेता जो एक्स एमपी है, उनके खुलेआम वीडियो बाहर आ रहे हैं, जनता के हर मोहल्ले के बच्चों के मोबाइल पे आ रहे हैं. अभी तो और बहुत आना बाकी है. मैं समझता हूँ भारतीय जनता पार्टी ने इस पे भी स्पष्ट भूमिका लेनी चाहिए. अपना आपका आपका किरीट सोमय्या को सपोर्ट है क्या ऐसा कृत्य करते हुए, ये भी भारतीय जनता पार्टी ने स्पष्ट करना चाहिए. नीतीश राणे और मैं नहीं बोलत, नीतीश राणे फालतू मैं नहीं बोलते. थैंक यू.